स्पॉन्सर जरा लवकर करा प्लीज. थँक्यू. आज मान्यवर सन्माननीय आमच्या आमंत्रणाला मान देऊन आलेलं आमचं आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय दीपकभाई सपके साहेब, शेखरभाई मुडवळकर साहेब, टोनीभाई डिसोजा, प्रिन्सजी डिसोजा आणि अमोलभाऊ मुके आज व्यासपीठावर आमच्या उपस्थित आहेत. सन्माननीय शिवाजीजी गजरे मुंबई अध्यक्ष यांचं सुद्धा व्यासपीठ आगमन आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आजची वेळ बघा, आज वार शनिवार, आज सर्वात महत्त्वाचा दिवस सर्व तरुणांसाठी. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उच्च शिक्षित सुसंस्कृत कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर असं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय खासदार डॉक्टर चिकनजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आम्ही आयोजन समिती आणि सर्व क्रीडकांतर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. पहिला चेंडू पुल करतोय, टायमिंग बरोबर आहे. दोन धावा का चार धावा, दोन धाव घोषित. आपण युवासेना चषक 2023 उद्या या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आणि उद्या कळेल कोण होईल चॅम्पियन. हा शॉर्टम पुल एकदा मिळेल पण नाही, क्षेत्ररक्षकाय दक्ष निर्दोष चेंडू. दोन चेंडू दोन धावा. उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. उद्या या स्पर्धेचे आयोजक संयोजक सिद्धूभाई सिद्धेजी अभंगे यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवस आता कोपरी विभागात मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात साजरा होतो, त्यामुळे अंतिम दिवस आहे. हा चांगला चेंडू शेवटी चेक केला स्ट्रोकला, हळूवार हाताने खेळून काढला सर्कलमध्ये मिड ऑफच्या दिशेला. एक धाव निश्चित, आरामात एक धाव काढतात. एक धाव मिळते, स्ट्राईक बदलला जातोय. धाव संख्या 3. आता स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज संतोष. हा कडक फटका, लवकर पिक केला चेंडूला, ऑन साइडला बिगिट करतोय. डीप मिड विकेट क्षेत्रात चार धावा, चौकार, फटका आहे वजनदार दमदार आणि मिळतील धावा चार चार चार. काय स्ट्रोक आहे, विकेट आहे. सुंदर फटका, चांगला सजवला. पायातला चेंडू होता पण तो ज्या प्रकारे तो बॉलच्या मागे आला आणि लॉफ्टेड शॉट, नाईस लुकिंग हँडसम शॉट. यावेळी बघा बाहेर चिकट लागले आणि फलंदाज बाद. एक बारी तेरी एक बारी मेरी,
फलंदाज स्वतःवर आश्चर्यचकित झालाय, परंतु पंचांचं लक्ष आहे दक्ष, त्यांचं विचलित होत नाही लक्ष, आणि बरोबर फलंदाज माघारी परततोय. बाहेरची कार्ड लागली, फिंटेज ऑफ एक्स, फिंटेज ऑफ एक्स. नो आर्ग्युमेंट प्लीज, थँक्यू व्हेरी मच, नो आर्ग्युमेंट. यष्टीरक्षकाला माहित होत कार्ड लागली आहे. फलंदाज माघारी, बॅक टू द पॅव्हिलियन. हे बघा, फलंदाज स्वतः चकित झालाय, परंतु कधी कधी अशी छोटी छोटी आपल्यालाच कळत नाही कधी एज लागली ती, त्यामुळे कदाचित फलंदाज माघारी परततोय. संतोष धावसंख्या धावलकावर दर्शवते एक गडी बाद 7 धावा. ओके, नवीन बॅटर मैदानात सचिन. अरे दरम्यान गोलंदाज सचिन समोर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, एक आघाडीचा गोलंदाज आणि वन डाऊन स्पेशलिस्ट बॅटर. धावसंख्या 7, गोलंदाज निनाद, निनाद करतोय, विकेट घेतोय, स्लोरून डिलिव्हरी, बॅकफुटला जाऊन जागा म्हणून खेळतोय. एकच 2 धावा, बघूया पंच काय देतात इशारा. 2 धावा धावल्यात का, आता 3 धावत आहेत. धावा धावून काढायचे आहेत, पण किती पंचांनी घोषित केलं का काय नाही, चौकार दिलाय पंचांनी, हा आहे चौकार. टॉप शॉट होता, आकुट्टपायचा चेंडू उसळी घेणारा, चेंडूच्या मागे जाऊन अप्पर कट शॉट खेळला होता पॉईंटच्या दिशेला, डीप बॅकवर पॉईंटला 4 धावा. धावसंख्या 11, एक षटक पूर्ण, एक गडेबाद 11, 1-1 for 1. जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग नॉट अलाउड, अंपायर दिस युअर ड्युटी, तुमची ड्युटी आहे ती. प्रशांत दुसरं षटक घेऊन, प्रशांत विथ कॅप, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर आहे तो फलंदाज गगन, या संघातला हार्ड हिटर, बिग हिटर. हा उंच डोला झेल आहे इथे, हवेत उंची जास्त आहे, शतक चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल टिपतोय, विल जस्ट कॅच. गगन बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे दुसरा चेंडू, हा चांगला खेळलाय, ऑफ साईडच्या चेंडूला ऑन साईडला उडवलंय, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन छोट्या सनीचा फलंदाज, टायमिंग चांगला करतोय, धारतोय चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 2 धावांसाठी. नाव आहे
रोहन उंची कमी पण विस्फोट जास्त आहे त्याच्याकडे. खरंच टायमिंग चांगलं करतोय, लिटिल बिट ऑफ फुटवर्क आणि चांगलं खेळतोय बॉलवर येऊन. चेंडूच्या मागे यावं, सरळ रेषेत यावं, त्यानंतर प्रहार करावा आणि चेंडूची मेरिट वर खेळावं. हा खराब चेंडू उजवटीच्या बराच बाहेर, बराच बाहेर चेंडू पंचांच्या दोन्ही बाजूला. इशारा वाईडचा. अतिरिक्त धावसंख्या भर आणि धावसंख्या पुढे सरकते 14 धावा, दोन गडी बाद. गोलंदाज प्रशांत पुढील चेंडू घेऊन फुलटॉस बनवलाय, उडवलाय चेंडूला, झेल आहे, गोल कॅच. ओ सुटलाय झेल, असं वाटलं झेल त्यांनी होल्ड केला पण नाही, जीवनदान आहे. जीवनदान मिळत आहे. दरम्यान गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा हा शॉट ऑफ लेन धाव उडवलाय चेंडूला, पुल केलाय पण सेफ शॉट आहे. सुरक्षित क्षेत्र घोषित, क्षेत्र एक धाव घोषित. यावेळी क्रॉस बॅटेड शॉट, जमीन लगत चुनवा ठेवलाय. दोन धावा निश्चित मिळतील, वेगाने धावा पूर्ण करतायत. दोन धावा सुरक्षित आहेत, दोन धावांबरोबर धावपालक पुढे सरकतोय. 19 धावा, दुसरं षटक मार्गस्थ आहे. सतीश स्पोर्ट्स कळवा विरुद्ध LCN लक्ष्मी चिराग नगर असा होतोय हा क्वार्टर फायनल उपांत्य पूर्व फेरीचा सामना. आज जिंकणारा संघ उद्या येताना खिशात 25,000 चेक सेफ घेऊन येईल. आज जाताना तो खरं तर 25,000 चेकच घेऊन जाणार आहे, कारण पहिलं प्राईज 1,00,000, दुसरं काही 50,000, तिसरं 25, चौथं 25. दरम्यान हा चेंडू, हा चांगला शॉट आहे, काय सजवलाय, जबरदस्त आहे. छोटा धमाका नाही, ये तो बडा धमाका कर रहे, फार सुंदर. धावसंख्या 21, दोन षटक पूर्ण, दोन गडेबाद 21. हे बघा, एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका प्लीज. अंपायर नॉट अलाउड, टीम मीटिंग नॉट अलाउड. सर्वात महत्वाचं म्हणजे पंचांच्या आता डिफेंड ते, त्यांनी 5 बट वरती केली, 5 धावांची पेनल्टी लागली, हे लक्षात ठेवा. दरम्यान 2 षटके 21 धावा, 2 गडी बाद. गोलंदाज राज हा डावखुरा गोलंदाज आहे, पण याच्याकडे चांगली व्हेरिएशन आहे. पाणी घेऊन खेळाडू जाऊ शकत नाही, कमिटी मेंबरच जाईल याची नोंद घ्या. पाणी घेऊन किंवा बॅट बदलायला कोणी आज जात नाही. कमिटी मेंबर आर अलाउड टू इंटर इन द ग्राउंड, नो बडी कॅन इंटर. कोणी आज जाऊ शकत नाही, कधी चुकून गेलात तर ठीक आहे, पण अलाउडच नाहीये, तो नियमच आहे या स्पर्धेचा. हा चांगला फटका, बिग हिट आहे, काय शॉट आहे, व्हॉट अ हिट, आकर्षक, हाय अँड हँडसम, येतोय हा आर पार षटकार.
जस फुलर लेन फलंदाज जागेवर उभा राहतोय आणि स्ट्रेट बॅटनी या सरळ बॅटनी सर्वात अप्रतिम शॉट क्रिकेटच्या परिभाषेतील काय सुंदर फटका आहे. नाइस लुकिंग हाय हँडसम सिक्सर राज पुढील चेंडी घेऊन शॉर्ट पेट लेन शॉर्ट टॉप लेन अपटला आणि पटकला डीप स्क्वेअरला दोन धाव घोषित. आता झालेला मानगाव प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हा विजेता बेस्ट बॉलरचा पुरस्कार याला होता सचिनला. तो स्ट्राईक एंडला आता बॅटिंग करतोय. हा खरा तर गोलंदाज आहे पण उपयुक्त फलंदाज सुद्धा आहे टीमसाठी. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर यू सांगतोय तो. हा चांगला चेंडू. असा चेंडू तुमच्याकडे आहे मग तो टाकत का नाहीये. जर तुमच्याकडे चांगला लेग ब्रेक आहे मग तो वापर का करत नाहीये. चांगला लेग ब्रेक आहे. एक तर ऍक्शन फार चांगली आहे. लेफ्ट आर्म आहे राऊंड द विकेट येतोय. टप्पा पडल्यावर चेंडू बाहेर कट करतोय. चौथा चेंडू. हा शॉर्ट ऑफ लेन बघा खेचून टाकला आणि कुठे खेचला फलंदाजांनी डीप स्क्वेअर गेला दोन धावांसाठी. जर तुमच्याकडे वेग नसेल आणि शॉर्ट ऑफ लेन टाकला तर बॅट चेंडू कुठे येतो छातीपर्यंत. मग फलंदाज काय करतो मागे जातो आणि पाय तिकडे खेळतो. अशा वेळी शॉर्ट ऑफ लेन असावा पण कपाळाचा वेध घेणारा. वेग असावा पण तो कपाळाचा वेध घेणारा. अनप्लेबल डिलिव्हरी असावी. धावसंख्या 31 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला कट करतोय. आरामात खेळतोय सचिन. रंग उधळतोय धावांचे. रांगोळी काढतोय धावांची. धावसंख्या 33. काय आकर्षक स्ट्रोक आहे त्याच्या भात्यामध्ये. कधी कट करतोय कधी पुल करतोय कधी स्ट्रेट बॅटनी खेळतोय. सरळ उडवतोय चेंडूला. फटक्यांची विविधता. सुंदर फटकेबाजी. टायमिंग प्लेसमेंट एव्हरीथिंग इज नाईस. शेवटचा चेंडू. धावसंख्या 33 33. सचिन ऑन स्ट्राईक. हा चांगला फटका. कवर जोडो किंवा नाही यावेळी. दोन धावा निश्चित. घोषित क्षेत्रात आहेत. दोन धावा घोषित पंचांकडनं आणि षटक होतोय पूर्ण. तीन षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना लक्ष्मी चिराग नगर ठाणे पश्चिम या संघाची धावसंख्या 33 धावा 35 धावा 35 ऑन द बोर्ड. आता शेवटचा कोण टाकेल. एकत्र येत आहेत. विचार होतोय कोणाला द्यावा आता या सेट बॅट्समन समोर. अनिकेत सतीश स्पोर्ट्स कडे अजून एक सांगायची गोष्ट आहे. जर हा सामना 40 धावांपर्यंत जर आला तर हा सामना जाणार शेवटच्या चेंडूपर्यंत. कारण सतीश स्पोर्ट्स कडे सुद्धा 1-8 बॅटिंग लाईन अप आहे. चांगली मोठी फलंदाजी आहे त्यांच्याकडे. बरोबर त्यांच्याकडे सुद्धा चांगले धरतीचे फलंदाज आहेत. अमर सारखा वन डाऊन स्पेशलिस्ट बॅटर पण आहे. नचिकेत का चांगली टीम आहे. समीर आहे चांगले बॅटर आहेत. धावसंख्या 35 पण शेवटच्या षटकात जर 10 धावा आल्या तर पेपर कठीण होणार आणि गरज आहे ती मोठ्या धावसंख्येची. काय लक्षद्यात करेल हे कळेल. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला चेंडू. आखोट टप्पा. परत एकदा शॉर्ट पिच. बॅकफुटला जाऊन जागा बनवतोय. हा काय छोट्या सनीचा खेळाडू काय बॅटिंग करतोय. नाव आहे रोहन. रोहन भोसले. उंची छोटी कीर्ती किती मोठी. छोटा पॅकेज बडा धमाका. रोहन माणसाची उंचीवर काय किंमत नसते त्याच्या कर्मावर त्याची उंची ठरते एवढं निश्चित. दरम्यान हा चेंडू. हा ऑन साईडला कॅच आहे आणि आरामात टिपलाय. यावेळी ऑन साईडला एकच खेळाडू आहे बघा सर्कलमध्ये त्याच्या बरोबर हातात जेल आणि रोहनची खेळी संपुष्टात. धावसंख्या 37. नवीन बॅटरला जावं लागेल स्ट्राईक एंडला.
मान्यवरांचं आगमन आहे व्यासपीठावर. सामनाही रंगतोय मैदानावर. हा चांगला चेंडू उजवटीच्या बाहेर ठेवला चेंडूला, फलंदाजांच्या आवाक्यापासून दूर ठेवला, गती वाढवली चेंडूची, वेग वाढवला चेंडूचा, फलंदाज गतीमध्ये पिटवतोय. अभी अभी तर आहे हो, क्या अभी अभी जाना है. पहिला चेंडूवर बीट होतोय, दरम्यान पुढील चेंडू. हा उडवलाय, पुल करतोय, सेफ शॉट आहे, दोन धावा मिळतील, धावू नका. धावसंख्या बरोबर 39. शेवटचा चेंडू आहे का नाही, दोन चेंडू शिल्लक आहेत. 39. आतापर्यंत चारच धावा दिल्या चार चेंडू मध्ये, एवढं निश्चित. समोर आहे तो नवीन बॅटर स्वप्नील. दोन चेंडूचा कड शिल्लक, काय टार्गेट मिळेल, काय लक्ष मिळेल. हा काय शॉट आहे, इथून तुम्ही मुंबई शहरात माराल ना तरी भेटतील दोनच धावा. एवढा लांब मारला तरी दोनच मिळणार, कारण डिक्लेअर झोन आहे. धावसंख्या 41. नवीन चेंडू जुना चेंडू टाकावा पटकन. 41 टोटल स्कोर, 41 शेवटचा चेंडू मार्गस्थ. बघा सावल्या घेरायला लागल्यात मैदानाला, सूर्यास्ताची वेळ जवळ आली आहे. बरोबर 8 मिनिटं बाकी आहेत सूर्यास्त व्हायला, हे निश्चित आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त बरोबर वेळेवरच होतो बरं का, त्याला सांगायची गरज लागत नाही, टायमिंग त्याला लागत नाही. दरम्यान शेवटचा चेंडू षटकातील. एकेचाळीस धावा आहेत, अजूनही फायटिंग स्कोर आहे असं नाहीये, सामना कुठेही चुकणार आहे. शॉट ऑफ लेन, परत उडवलाय चेंडूला, पुल करतोय. हा चौकार आहे निश्चित, हा चौकार तर 100%. आणि शेवट केलाय चौकाराने, काय सुंदर फटकाय, पुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, सक्सेसफुल चौकार. तरुणाने सिद्धेशजी अवंगे यांनी तरुणांसाठी भरवलेली स्पर्धा, ज्याच्यात नावच चांगलं आहे, युवा सेना चषक. आपला भारत देश आजकाल 80% तरुणांचा देश आहे, एवढं निश्चित आहे. यंगिस्तान याला का म्हणतात, कारण यामध्ये युवक जास्त आहेत. आता ॲन ॲव्हरेज जर वय पाहिलं भारत देशाचं, तर वय आहे 35 ते 40, हे लक्षात ठेवा. त्यामुळे वरिष्ठांना मान देणं आपली संस्कृती, आणि तीच संस्कृती आपण कायम राखतो. आज खरंच कौतुक केलं पाहिजे आमच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित सन्मान्य दीपकभाई सपके साहेब, त्यांच्यासमवेत आलेले सर्व मान्यवर, शेखरभाई मुडोळकर साहेब असतील, टोनीभाई डिसोजा असतील, प्रिन्सभाई डिसोजा असतील, अमोलभाऊ मुके असतील, मुंबई अध्यक्ष शिवाजी गजरे साहेब असतील, आज सर्वांनी आम्हाला वेळ दिला. हा चषक का चांगला, याचं उद्दिष्ट काय, याचं वैशिष्ट्य काय. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 10 लाख 15 लाख 20 लाखचं प्राईज लागतं, कोण बाईक ठेवतं, कोण फोर व्हीलर ठेवतं, पण ठाण्याची श्रीमंती कुठे आहे, ठाण्याच्या खेळूंमध्ये. हे श्रीमंती आहे ठाण्याची, हे वैभव ठाण्याचं. हे तरुण खेळाडू आहेत ना, जे आज नशेपासून दूर आहेत. अँड्रॉइड मोबाईल हातात काय आला, सर्व त्या मोबाईलमध्येच मॅच खेळायला लागले. अरे तुम्ही मैदानात जाऊन घाम गळला नाही तर वाढाल कसे, कधी होईल माझा समृद्ध महाराष्ट्र, का छातीवर हात मारून होणार समृद्ध महाराष्ट्र. त्यासाठी काढावा लागतो घाम, करावी लागते मेहनत. मैदानात उतरा, व्यायाम करा, कसरत करा, तोंडात च्यवनप्राश ठेवू नका, थोडं दूर राहा आणि वाढा, तर वाढेल आपला महाराष्ट्र. चला, हे खेळाडू खेळतात हे बरी गोष्ट आहे. आणि सिद्धेशजी अभंगे यांनी काय दिलंय, एक व्यासपीठ दिलंय, एक प्लॅटफॉर्म दिलाय, यामुळे खेळाडूंचे जे गुण आहेत ते पूर्ण जगाला कळतात.
फार चांगली गोष्ट आहे. पण युवकांसाठी युवकांनी केलेली एक सुंदर स्पर्धा चं आयोजन, त्याचं नाव युवा सेना चषक 2023. उद्या सिद्धूभाईंचा वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होईल यात वादच नाही. आता हळूहळू प्रेक्षक बघा काय, जिकडे जागा मिळेल तिकडे बसलेत. युट्यूबच्या माध्यमातून लाखो क्रीडा रसिक आज युट्यूबवर हे सामने पाहतायत. पहिला चेंडू काय उडवला, अप्रतिम फटका झेल आहे तिकडे का नाही, आणि एकच धाव मिळते. आल्या आल्या बरोबर सुरुवात केली आहे. दोन धावा का किती पंच, एकच धाव, सुरुवात चांगली झाली आहे. दोन्ही फलंदाज जे आहेत, नाव आहे रोहन आणि अनिकेत. वा, इंग्लिश काय आलं, मराठी स्कोर लिहिणंच बंद झालं. कधी असं लिहितच नाही, रोहन र वरती रफार काहीच नाही. काय यार, महाराष्ट्र बदलला माझा, मराठीत लिहिलं तर काय चावणार आहे कोण. दरम्यान दुसरा चेंडू, गोलंदाज स्वप्नील, हा हवेत फटका आहे, सुकलेला फटका आहे, पण सेफ शॉट आहे, सुरक्षित, दोन धावा निश्चित. षटकामागे किती धावा करायच्या आहेत, तर बरोबर 12. षटकामागे करायच्या 12 धावा, रन रेट 12 धावा, 11.75. दरम्यान तिसरा चेंडू, हा ऑन ड्राईव्ह करतोय, जमीन लगत फटका आहे, एक धाव निश्चित आहे. सर्कल वर चेंडू अडवला जातो इन सर्कल मध्ये, करायचं एक अप्रतिम आयोजन, नियोजन युवा सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य श्री सिद्धेजी अभंगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा मोठा चषक आहे, ठाणे शहराचा मान. दरम्यान चौथा चेंडू, हा हवेत खेचला, लोअर फुलटा चेंडू, एक धाव काय, दोन धावा काय, तीन धावा, चार धावा नक्कीच येतील असं वाटतं, निश्चित येतील. चेंडू जातोय सीमा रेखा पार, आणि मिळतील धावा पुऱ्या पुऱ्या 4-4-4. बघा, डिक्लेअर झोन असल्यावर किती जण जातात बघायला, सर्वात मोठी गोष्ट. ते दोघं तर धावलेच खेळाडू, त्यांच्या मागे दोन कार्यकर्ते धावले, आणि नशीब चौथा डोळा आहे कॅमेऱ्याचा. धावा 4, वेळेवर आलेला फटका, धावसंख्या वाढते ती 8, रन रेट बरोबर राखला आतापर्यंत. शेवटचा चेंडू, माफ करा, दोन चेंडू आहेत. हा जमीन लगत ठेवला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वा वेल स्टॉप, खेळाडू आहे तिकडे पॅट्रोलिंग करत, तो आहे चुस्त दुरुस्त रोहित. एक चेंडू शिल्लक, दोन्ही फलंदाजांमध्ये ताकद आहे मोठे फटके खेळायची. सामना संपला नाही याची ग्वाही देत आहेत, सामना रंगतोय, खुलतोय, संघर्ष होतोय. संघर्ष नाव जीवनाचं, संघर्ष नाव क्रिकेटचं, गोलंदाज आपल्या मार्गावर. हा उडवलाय चेंडू, आणि सन्माननीय संदीपजी लेले साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन धावांनी षटक होतोय पूर्ण, धावसंख्या 2 आकड्यामध्ये 10 धावा. खरं ठाणे शहर भारतीय जनता पार्टीचा असा चेहरा ज्याची ओळख पूर्ण ठाणे शहराला आहे, असे सन्माननीय संदीपजी लेले साहेब यांचं आगमन यावेळी व्यासपीठावर. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युवा सेना चषक 2022 सन्माननीय संदीपजी लेले साहेब यांचं आगमन. दहा धावा आणि सन्माननीय संदीपजी लेले साहेब यांचं आगमन. त्यांच्या वतीने मोठं मागे गणेशोत्सवाचं आयोजन ठाणे शहरात केलं गेलं होतं, आणि
त्यांचं असलेलं अध्यात्म आणि त्यांच्याकडे असलेले हिंदुत्वाचे प्रज्वल विचार यामुळे ठाणे शहरात त्यांची ओळख सर्वदूर आहे. दरम्यान आपण वळूया मॅचकडे. 3 षटकं बाकी, करायच्या 10:37. आता रन रेट वाढलाय, 13 धावा प्रत्येक षटकामागे कमीत कमी तरी कराव्या लागतील. चेंडूला हवा यात्रा करावी लागेल. दरम्यान सचिन एक्सप्रेस हा खेळला हवेमध्ये फटका आणि हा वाकायला थोडा उशीर झाला, अवघड आहे असा झेल नाही आहे, पण त्याने एक हाताने चेंडू अडवला, तरी छान अडवला. वा सुंदर क्षेत्ररक्षण. रोहन आहे क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. सचिन, लक्ष्मी चिरागनगर, तुम्ही विवाना मॉलच्या मागे जर गेलात तर तिकडे जो एरिया लागतो त्याला म्हणतात चिरागनगर. तिथून हा टीम आली आहे लक्ष्मी चिरागनगर. हा आहे त्या विभागातला एक्सप्रेस, याला म्हणतात चिरागनगर एक्सप्रेस. नाव आहे सचिन. गोलंदाजच्या मार्गावर तत्पर तयार, दुसरा चेंडू घेऊन हा हवेत खेळलाय, पण तू सेफ लँडिंग आहे, सुरक्षित आहे, एकच धाव मिळेल. मोठे फटके खेळायला देत नाही आहे, फलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल, इम्प्रोवाइज शॉट खेळावं लागतील. 2 चेंडूंमध्ये दिला फक्त 2 धावा, रन रेट पाहिजे षटकामागे 13 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. चेंडू चेक केला जातो, चेक केला जातो, व्यावसायिकतेचं लक्ष नाही ते, चेक केला जातो. चेंडू किती उसळी घेतोय ते बघितलं जातं. टेनिसच्या चेंडूमध्ये तुम्ही काय पाहणार मला सांगा, टेनिसच्या चेंडूला काय निरखणार तुम्ही, ती फर काय बघणार, पण बघितलं जातं, व्यावसायिकतेचं लक्षण मानलं जातं रे. बरोबर आहे, बाउन्स किती मिळतोय ते पाहणं महत्वाचं. बॅटवर चेंडू नीट आला तर त्याला ठो झाला, कनेक्शन महत्वाचं, संपर्क महत्वाचा, संगम महत्वाचा. गोलंदाज सचिन हा हवे चुकलाय फटका, चुकलेला फटका झेल होतो का, अवघड आहे आणि दुसरी धाव ऑन आहे, दुसरी धाव ऑन आणि काय फळ, वा गुड रनिंग बिटवीन द विकेट. वारा पिलागत दोन्ही फलंदाज धावले, डोळ्याचा पातळ लवतर लवतर तोच झेल सुटला, परंतु फलंदाजच्या नजरेतून दुसरी धाव सुटली नव्हती. जेवढी संधी मिळते तर सोनं करा. सुनील गावस्कर यांनी म्हटलंच होतं, या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जीवनात ज्याची संधी हुकली तो थांबला, त्यामुळे संधीचं सोनं झालंच पाहिजे. धावसंख्या 14, मॅच संपली नाहीये, मॅच अजून संपली नाहीये, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्तो. सत्तावीस धावांचं आव्हान आहे, 46 माफ करा. हा काय फटका कडक आहे, पण इथून तुम्ही कितीही लांब मारा हो मिळतील धावा 2. हे पॅक मैदान आहे, पॅक घोषित क्षेत्र आहे. 2 धावा, धावसंख्या होईल पुढे जाईल 16 धावा, माफ करा 46 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे आता बरोबर पाहिजे 40 धावा, 30 धावा माफ करा, 30 रिक्वायर्ड. असं नाही आहे, 5 मोठे फटके पाहिजेत, पण ते आले पाहिजेत, 30 धावांची गरज. सचिन आपल्या मार्गावर. हा 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 वेग जास्त वाढवण्याच्या प्रयत्नात दिशापासून भटकला, पंचदक्षेत अवांतर घोषित करतात चेंडूला वाढी स्वरूपात. आता गरज 29 धावांची आहे. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2, म्हणजे 14 चेंडू 29 धावा. सामना जबरदस्त तरीकेने पुढे सरकतोय, संघर्ष आहे, शांतता चारी बाजूला, म्हणजे मॅच सिरियस आहे. बघा कोटा जेवढी शांतता आणि तेवढी मैदानाच्या चारी बाजूला शांतता, कारण अजून नाबाद जोडी आहे. हे 2 फलंदाज हे अनुभवी आहेत, कधीही सामन्यात परत आणू शकतात टीमला. दरम्यान गोलंदाज सचिन, मॅच बॉल आलाय बाहेरून, तो मॅच बॉल घ्यावा आणि जुना बॉल द्यावा नियमाप्रमाणे, देणं घेणं. गोलंदाज सचिन आपल्या मार्गावर, 5वा चेंडू घेऊन समोर आहे बॅटर. अनिकेत समोर जातोय. हा न लाईन मध्ये येता, चेंडूच्या रेषेमध्ये न येता मोठा फटका खेळण्याचा एक प्रयत्न, ज्यामध्ये मिळत नाही सफलता. यावेळी चेंडूवरनं बोटं फिरवली, बॅक ऑफ द हँड चेंडू सोडला,
गती परिवर्तन ज्याला म्हटलं जातं चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गोलंदाजाकडे आहे व्हेरिएशन, विविधता आहे आणि ती विविधता दिसते त्याच्या गोलंदाजीमध्ये. हेच मोठं बनवते गोलंदाजाला. तुमच्याकडे व्हेरिएशन असाल तर तुम्ही उठून दिसाल. शेवटचा चेंडू हा अप्पर कट केलाय दोन धावांसाठी. निश्चित सुरक्षित फटका आहे. दोन धावांनी करतोय षटक संपूर्ण. धावसंख्या होते ती बरोबर 19. दोन षटकांच्या समाप्तीनंतर उरले चेंडू बरोबर 12. आता करायचे आहेत बरोबर धावा 27. आता षटकामागे करायच्या 13.5 धावा. 13.50 धावगती. आणि आता येतोय तो गोलंदाज विक्की. विक्की नाव फार चांगलं आहे. विक्की देईल का फलंदाजांना धावांची चिक्की, सर्वात महत्वाचं. कारण का विक्कीकडे एक चांगला बॉल आहे, चांगला चेंडू त्याच्याकडे आहे. तो लेग ब्रेक डावखुरा आहे, नॅचरली चेंडू डावखुरा गोलंदाजचा नैसर्गिक चेंडू. टप्पा पडल्यावर बाहेर निघणार. पण हा जो समोर बॅटर आहे नाव आहे रोहन. याचा स्टान्स बघा, वेल बॅलन्स स्टान्स आहे. सफल होतोय काळा खटका आहे. आहा रोहननी दाखवले आसमान. चेंडू जातोय सीमारेखा पार. येतोय एक अप्रतिम षटकार. आणि सन्माननीय आमच्या आमंत्रणाला मान देऊन या युवा सेना चषकामध्ये उपस्थित असलेलं एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय संदीपजी लेले साहेब यांचं आम्ही इथे हार्दिक स्वागत आणि सत्कार. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्री सिद्धेजी अभंगे यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. संदीपजी लेले साहेब यांच्या चेहऱ्यावरचं सदा असलेलं स्मित हास्य आणि सर्वांना घेऊन जा बरोबर एकत्र जाण्याचं त्यांचं कार्य, यामुळे संदीपजी लेले साहेब यांचा सर्वात जास्त परिचय आम्ही देऊ शकतो. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहत आहात. हा आतलीकडे लागून चेंडू जातोय. फाईन लेगला एक धाव मिळेल. दीपक भाई सबके साहेब त्यांची सेवा उपस्थिती आपण पाहू शकता. या क्षणी धावसंख्या धावलकर पुढे सरकते एक धावेने 26 धावा. 20 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 10 चेंडू 20 धावा. 20 धावा 10 चेंडू. हा गुड डिलिव्हरी बघा. सरळ ठेवलाय चेंडूला, खोलवर टप्पा ठेवला. डॉट डिलिव्हरी येते. निर्धाव चेंडू येतोय. आता 9 चेंडू 20 धावा. 2-3 मोठे फटके सामना संपला म्हणून समजा. हा तसा चेंडू. पायांची बिलकुल हालचाल नाहीये. जागेवरून तुम्हाला काही मिळणार नाही. हात पाय हलवायला लागतील. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. षटकानंतर गोलंदाज करतोय पुनरागमन. चांगलं पुनरागमन. कमबॅक करतोय. कमबॅक होतोय. लागोपाठ 2 डॉट आले दबावाला बॅटरवर. फलंदाजावर येतोय दबाव. चेंडू शिल्लक आहे टोटल आता किती बघूया. 8 चेंडू. हा वेळी उडवलाय चेंडूला. जेल आहे का? नाही. एक धाव मिळेल फक्त एकच. पण यावेळी चांगलं कमबॅक केलंय. नक्कीच कमबॅक केलंय गोलंदाजांनी. षटकार पहिल्या चेंडूवर, त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. 7 चेंडू 19 धावा. हा चेंडूवर मोठा फटका गरजेचा टीम सतीश स्पोर्ट्स कळव्यासाठी. गोलंदाज अप्रतिम मारा करतोय. विक्की चांगला कमबॅक करतोय. डावखुरा गोलंदाज विक्की लेफ्ट आर्म ओवर द विकेट येतोय. हा चेंडू खेचला हवेमध्ये कवचच्या डोक्यावरनं. 2 धावा घोषित. 6 चेंडू 17 धावा असं समीकरण. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. वेळ सर्वांची येते परंतु वेळ त्याची महत्वाची ज्याच्या हातात आहे बॅट. ती शोधतो तो असतो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो असतो भाग्यवान. आणि संधीचं जो सोनं करतो तो ठरतो विजेता.
आता संधीचं तुम्ही सोनं करता, संधी कशी निर्माण करता ती महत्त्वाचं आहे. गोलंदाज ओंकार रोहन ऑन स्ट्राइक. बघा व्यासपीठावर दिवे लागलेत पण अजून मैदानात विजयाचे दिवे नाही लागले. सामना अटीतटीचा क्वार्टर फायनलचा 6 चेंडू 17 धावा छोटा सनीचा गोलंदाज रोहन. हवेत खेळला 2 धावा तर नाही, एकच धाव मिळेल. ऑन साइडला 1 धाव मिळते, स्ट्राईक बदलतोय. 5 चेंडू 16 धावा. फलंदाजांना माहिती आम्हाला 3 मोठे फटके खेळायचे, 3 मोठे फटके हवाई यात्रा हवाई सफर करावी लागेल चेंडूला, पण तसा चेंडू यायला तर पाहिजे. सरळ म्हणतो तुमची चेंडूची निवड कशी आहे. तुम्हाला आता इम्प्रोवाइज शॉट खेळावे लागतील, तुमच्या अंगात सूर्य यावा लागेल नाहीतर सूर्य अस्त होतोय. दरम्यान रोहन ओंकार आहे गोलंदाज. हवेत आहे आणि हा आर पार आहे, वाढ शॉट बघूही नका, चेंडू घेऊन या. आर पार लगातार येतोय षटकार. आम्ही आताच म्हटलं तुम्हाला इम्प्रोवाइज करावे लागेल. मंडगाठची ताकद आणि खांद्यातला जोर त्याच्यावर बनतोय फलंदाज शिरजोर. 4 चेंडू शिल्लक, आता गरज आहे ती 10 धावांची. नजरेच्या टप्प्यात आलाय विजय पण अजून लांब आहे. 4 चेंडू 10 धावा. काय शॉट होता, अरे आवडला असं तर टाळ्या होऊन द्यात. त्याच्यासाठी ठाण्याचे क्रीडारसिक होत आम्ही, चांगल्या खेळाडूला दाद देण्याचं काम आहे आमचं. दरम्यान हा चेंडू, हा पारत एकदा उंच खेळ पण यावेळी झेल आहे, चुकलेला फटका आहे आणि झेल सुटला आणि एकच धाव मिळाली का दुसरी धाव. ओ एकाच ठिकाणी दोघ आहेत आणि एकाच ठिकाणी दोघं सापडले आणि बॉलिंग एंडला धावचीत. ही दुसरी धाव होती पण दोघं कुठे बघत होते, बॉलकडे. दोघांचं लक्ष होतं बॉलकडे. क्रिकेटमध्ये म्हणतात बघू नका बॉलकडे, बघा समोरच्या बॅट्समनच्या कॉलकडे. आता 3 चेंडू शिल्लक, धावा पाहिजेत बरोबर 9. 3 चेंडू 9 धावा. काय आवडला असेल सामना. दर्शक ठाण्याचे खेळाडू आहेत, जरा एकदा होऊन जाऊन तर टाळ्या दोघांसाठी पण, दोन्ही टीमसाठी. संध्याकाळची वेळ आहे, थंडी नाहीये पण थंडीमध्ये गर्मीचा अहसास देते मॅच. ती मॅच म्हणजेच युवासेना चषक 2023. सन्माननीय सिद्धेशजी अभंगे यांच्याकडून युवकांसाठी केलेला हा क्रिकेटचा एक मोठा उत्सव. काय मॅच आहे बघा, सर्वांचे चेहरे बघा, एकाचा चेहऱ्यावर आनंद नाहीये, हास्याची छोटी लकीर पण नाहीये. माहिती आहे मॅच आहे टेन्शन मध्ये, दबाव मध्ये. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. टिकटिक टिकटिक धडधड वाजते. मुख्य म्हणजे स्ट्राईकला त्यांचा चांगला बॅट्समनच आलाय. दरम्यान हा चेंडू, हा षटकार का चौकार का षटकार की चौकार, षटकार. काय फुल केलं, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल, इम्पॅक्टफुल आणि व्हॉट अ ब्युटिफुल शॉट, षटकार. 2 चेंडू 3 धावा. वाटतो ना पेपर सोप्पा पण अजून नाही सोप्पा. एका चेंडूवर षटकार मारणं इझी आहे आणि कंपल्सरी करायचे आहेत. ड्रेसिंग आणि चेसिंग इथे आहे कंपल्सरी. 2 चेंडू 3 धावा करायचे आहेत. बघा त्याला कानमंत्र दिला जातोय, दिलपे मतले यार, दिलपे मतले यार, दिलपे मतले यार, असं काहीतरी सांगितलं असेल. कमॉन टेक इट इझी, टेक इट इझी. बोलायला काय जाते, ज्याचं जातं त्यालाच कळतंय. 2 चेंडू 3 धावा. अरे काय मॅच आहे, अप्रतिम आयोजन. आणि त्या आयोजनामध्ये या क्रिकेटपटूंनी भरलेला रंग क्रिकेटचा. सिद्धेशजी अभंगे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आहे. दरम्यान हा चेंडू, आ डॉट डिलिव्हरी, हो एक धाव येते. आता 1 चेंडू आणि हा हा धावचित होणार कुठल्या एंडला, बॉलिंग एंडला.
समर्पण केले विकेटचं, समर्पण केले विकेटचं। मॅच आली आता कुठे, सामना आला एक चेंडू आणि दोन धावा कंपल्सरी निश्चित कराव्या लागतील। दोन धावा, एक तर धावा नाही तर मारा। एक धाव काढली, सामना बरोबरीत। बघा त्या गोलंदाजाला कोण जवळ जात नाहीये सांगायला, काय करायचं तू कर। नक्कीच ओंकार एका षटकात पाहिजे होत्या धावा, बरोबर 17 अशा वेळी सामनाला एक चेंडू दोन धावा। जे दोन षटकार आले त्या षटकाराने सामना फिरला। आलेला बॅट्समन निरोप घेऊन आला असेल ना काहीतरी डगआउट मधून, हे माझ्या बाबा दोन धावा कर, रात्री पाहिजे ते पण कर पण दोन धावा कर, असं काहीतरी निरोप असेल। चला मॅच कडे वळूया आपण, काय मॅच आहे। मांडलं पाहिजे कळव्याला, मांडलं पाहिजे चिराग नगरला, मांडलं पाहिजे ठाण्याला। एक चेंडू दोन धावा, वाटा मॅच लढत आहे। थेट ओंकार आपल्या मार्गावर, ओंकार एक चेंडू दोन धावा। थांबा जरा एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, गाडी जी असेल तिकडे थांबवा जरा, आता गाड्या थांबवा कारण दोन धावा धावणार आहेत। लेग साईडला बघा, रोड खाली ठेवा, रोड झाला खाली ठेवा प्लीज, सामना मोठा आहे। एक चेंडू दोन धावा, या एक धाव मिळेल सामना बरोबर, दुसरी धाव जातात का बघूया। ओ रन आउट, अनिश्चित रन आउट आणि बरोबरी सामना। मॅचचा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात येणार आहे। पण सतीश स्पोर्ट्स, तुम्ही हरलात नाही गड्यानो, तुम्ही हरलात नाहीत, तुमच्या पराक्रमाची दाद पूर्ण क्रीडा रसिक देतील। तुम्ही क्रिकेट रसिकांची मनं जिंकली, हे मोठं, हे मोठं आहे। मी मॅचचा पुरस्कार सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते त्याला जोडणी करतो। जरा टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी, 18 धावांची खेळी, जबाबदारीची खेळी, जिम्मेदारीची खेळी। त्या ठिकाणी होणं क्रम प्राप्त आहे, आपण स्वागताकडे वळूया। सिद्धीज अभंगे यांच्या हस्ते सन्माननीय मान्यवर दीपकभाई सपके साहेब यांचं टावर जोरदार झालं पाहिजेत। आज आपण इथे आलात आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवलीत,
आपलं मनपूर्वक स्वागत दीपक भाई सबके साहेब त्याचबरोबर उपस्थित अन्य मान्यवर यांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. आज सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या समेत आलेले त्या सर्वांचं स्वागत या स्पर्धेचे आयोजक सिद्धेश जी.